नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक तुम्हाला मी सांगतो, म्हणजे आता लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातली आटोपलेली आहे, सगळीकडचं मतदान आटोपलेलं आहे. निकाल काय लागेल त्याबद्दल मी परवा भाष्य केलं. भाष्य करणं, अंदाज बांधणं हे आपल्या हातात आहे. प्रत्यक्षात काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे आपले दावे प्रतिदावे सुरू असतील हे सगळं असेल. पण मला या निवडणुकीच्या अनुषंगाने काही मुद्दे आता हळूहळू मांडत जायचं आहे. आता पहिला मुद्दा असा आहे, या निवडणुकीचा सगळ्यात मोठा म्हणजे काय मॅन ऑफ द सिरीज कोण असेल महाराष्ट्रामध्ये? दॅट इज उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे या लोकसभा निवडणुकीचे मॅन ऑफ द सिरीज ठरलेले आहेत. उद्धव ठाकरेंना जागा किती मिळतील माहिती नाहीये. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवल्या आणि त्यांच्या खूप जागा निवडून येतील असं साधारणपणे अंदाज आहे. येतील न येतील काय होईल मला माहिती नाहीये. काही झालं नाही तरीही उद्धव ठाकरे हे या निवडणुकीचे सगळ्यात महत्वाचे नेते म्हणून उदयास आलेले आहेत. या क्षणी महाराष्ट्रामध्ये जे बुलंद नेते आहेत त्यापैकी क्रमांक एकचं स्थान उद्धव ठाकरेंनी पटकावलेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. खरं म्हणजे हे एवढं सोपं नव्हतं. म्हणजे मुळामध्ये उद्धव ठाकरेंना जेव्हा उद्धव ठाकरेंची एकूण राजकारणाची गंमत आहे, मला उद्धव ठाकरेंविषयी कायम औत्सुक्य वाटत आलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी कायम सगळ्यांना धक्के दिलेले आहेत. म्हणजे एवढा अनप्रेडिक्टेबल माणूस राजकारणामध्ये आणखी कोणी असेल असं मला वाटत नाही, ज्याच्याबद्दल अंदाजच बांधता येत नाही. बरं, हे कधीपासून आहे? सुरुवातीपासून आहे. मी मागेही बोललो होतो, आता पुन्हा या निमित्ताने बोलतोय. जेव्हा राज ठाकरेंनी मनसे नावाचा पक्ष स्थापन केला, राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र सवतास उभा त्यांचा बांधला आणि त्याच्यानंतर आता राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष होणार असं वाटत होतं. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेच्या समोर, राज ठाकरेंच्या समोर उद्धव ठाकरे हे अक्षरशः म्हणजे चालणारच नाहीत अशी एकूण अवस्था होती. राज ठाकरे आक्रमक, एकदम फोटोजेनिक, स्टंट्समन, करिश्मा, वक्तृत्व, वलय, बाळासाहेबांची आठवण यावी असं काहीतरी व्यक्तिमत्वामध्ये. उद्धव त्या तुलनेमध्ये अगदीच साधे सुधे, तसे प्रांजळ, एक मध्यमवर्गीय माणूस असतो ना. मी कार्यालयामध्ये आपल्या सकाळी सकाळी उठून डबा वगैरे घेऊन जाणारा माणूस असतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही बघित असेल ते पॅन्ट शर्ट इन वगैरे अशा पेहरावात आपण त्यांना अनेकदा पाहिलंय. अशा प्रकारचे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या सोबत चालणार नाहीत असं अनेकांना वाटलं. त्यात 2009 जेव्हा मनसेनं 13 जागा पटकावल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यानंतर भल्या भल्यांनी सांगितलं, बॉस अब बस अब तो राज ठाकरे चलने वाले है, उद्धव ठाकरे इज नो वेअर. असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे हे त्या सगळ्या राजच्या झंझावाताला पुरून उरले आणि राज ठाकरेंपेक्षाही उद्धव ठाकरे महत्वाचे ठरले. 2012 बाळासाहेबांचं निधन झालं. बाळासाहेब ठाकरे काळाच्या पडद्याआड गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली शिवसेनेमध्ये आणि असं वाटलं की आता उद्धव ठाकरे एकाकी पडतील, उद्धव ठाकरेंना आता हे काही झेपणार नाही. गंमत बघा, या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यापूर्वी राज ठाकरे गेलेले होते, आणखी काही अशीच बंड झालेली होती. असं सगळं झालेलं असताना उद्धव ठाकरेंनी 2014 विधानसभा निवडणूक ही चक्क मोदी लाट असताना भाजपच्या विरोधामध्ये लढवली. लोकांना आश्चर्य वाटलं की अहो, तुमच्याकडे बाळासाहेब नाही आहेत, बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंना ही शिवसेना सांभाळता येईल का असा प्रश्न होता आणि हे काय तुम्ही भलतंच करताय? हे उभे राहिले भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उभे ठाकले. मोदींची लाट होती, लोकसभा निवडणूक नुकतीच झालेली होती. लोकसभा निवडणुकीनं ऐतिहासिक अक्षरशः अशा प्रकारचा निकाल दिलेला होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले होते. 30 अशा प्रकारे स्पष्ट बहुमत असणारं, एवढं पॉलिटिकल कॅपिटल असणारं सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं. नरेंद्र मोदींचा करिश्मा, वलय याची सर्वदूर चर्चा सुरू होती. अशावेळी विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरेंनी लढवली भाजपच्या विरोधामध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा जमलं नसेल असं यश मिळवलं. तेव्हा 64 मिळवणं हे अक्षरशः अशक्यप्राय अशी गोष्ट होती, पण तेवढ्या जागा त्यांनी मिळवल्या. लोकांना आश्चर्य वाटलं,
2014 ते 2019 या कालावधीमध्ये त्यांची फडफड बरी झाली, कारण सुरुवातीला उद्धव ठाकरेंना न विचारता, शिवसेनेला न विचारता मी त्यांची बार्गेनिंग पॉवर संपून टाकली, की पहिल्यांदा खरं म्हणजे शरद पवारांनी 2014 विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच शरद पवारांनी म्हणजे प्रफुल्ल पटेल त्यांच्या वतीनं, प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं, पत्रकारांना सांगितलं की आम्ही बाहेरून पाठिंबा देतोय सरकारला. आता राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार आहे असं म्हटल्यानंतर भाजपला शिवसेनेची गरज भासतीच नाही. शिवसेनेशिवाय देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचा शपथविधी करून टाकला, मुख्यमंत्रीपद घेतलं, आणि गंमत म्हणजे तेव्हा विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने घेतलेलं होतं. पण नंतर लक्षात आलं शिवसेनेच्या की आपण नाही गेलो तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस जाईल. मग राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्ताचा प्रयोग तेव्हाच केला असतं की काय माहिती नाही आहे. मग तेव्हा हे खरंच आहे, बाकी कोणी काही म्हणो, पण शरद पवारांनी भाजपला 2014 बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता हे मान्य केलं पाहिजे. आता त्यांना भाजपसोबत जायचं असेल असं नाही, ती खेळी असेल, कारण काही असेल, आणि ती खेळी फारच महत्त्वाची होती. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपली, शिवसेना किंबहुना असं म्हणता येईल की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर तेव्हा संपली, म्हणूनच आज उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत आलेले आहेत. हा बघा, हा सगळा इतिहास जर बघितला तेव्हा जर शिवसेनेला फार सन्मानाची वागणूक दिली असती भाजपनं, तर मुळामध्ये 2014 विधानसभा निवडणूक दोघांनी एकत्र लढवली असती, किंवा निकालानंतर समजा सन्मानजनक वागणूक मिळाली असती भाजपकडून, तरीही उद्धव ठाकरे तिथे आनंदामध्ये राहिले असते. पण शरद पवारांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर संपवली, आणि मग भाजपनं गृहित धरलं की तुम्ही असलात काय आणि नसलात काय. 5 वर्ष मी खरं म्हणजे एवढ्या चांगल्या जागा असून सुद्धा, एवढं बळ असून सुद्धा, युतीमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष मित्रपक्ष असून सुद्धा, बरं ही मित्रपक्षाची एकूण परंपरा एवढी जुनी असून सुद्धा, ज्या पद्धतीने शिवसेनेला वागवलं गेलं, अगदी कमी महत्त्वाची दुय्यम खाते दिली गेली, बोलवण केली गेली, 5 वर्ष मला आठवत आहे त्या कालावधीमध्ये मला अक्षरशः प्रश्न पडायचा की शिवसेना नक्की सत्तेमध्ये आहे की विरोधामध्ये आहे. म्हणजे भाजपचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिवसेना होता. तुम्ही आठवा 2014 ते 2019 या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस हे आक्रमकपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळत होते, कुठल्याही प्रश्नांना अगदी थेटपणे उत्तरं देत होते, आकडेवारी त्यांची अगदी मुखोद्गत असायची त्यांची, असं सगळं होतं. याच्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र अगदी हरलेल्या मानसिकतेमध्ये होते. म्हणजे विरोधक म्हणून, विरोधी पक्ष म्हणून जो हल्ला चढवला पाहिजे तो हल्ला चढवायला विरोधक तयार नव्हते. तेव्हा भाजपचे विरोधक एकमेव होता, नेताज उद्धव ठाकरे. असं सगळं होतं. 2019 लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा अर्थातच उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत गेले, भाजपसोबत गेले, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर 2019 विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मात्र जेव्हा लक्षात आलं उद्धव ठाकरेंच्या की आता आता तो सूड मी उगवू शकतो, जो अवमान माझा झाला गेली 5 वर्ष त्याचा बदला मी आता घेऊ शकतो, आणि त्यांनी 2019 जो निर्णय घेतला तोही ऐतिहासिक होता. म्हणजे शिवसेनेनं असं धाडस करणं ही खरंच आश्चर्यकारक गोष्ट होती. म्हणजे जर समजा लोकांना ते आवडलं नसतं की तुम्ही आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधामध्ये काय भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना जाते आहे, हा निर्णय आश्चर्यकारक होता, तो उद्धव ठाकरेंनी घेतला. माझ्या बघा, हा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, सगळा बाकी घटनाक्रम मी सांगत नाही, पण उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री, आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं कोणी खरं म्हणजे शरद पवारांनी तो प्रस्ताव दिला होता की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. मला असं वाटतं बरं का, राहून राहून शरद पवारांचा सुद्धा उद्धव ठाकरेंबद्दलचा अंदाज चुकला. म्हणजे शरद पवारांचे असे आडाखे फार कमी चुकतात, त्यांचा सगळ्यात मोठा आडाखा कुठला चुकला असेल त्यांच्या अवघ्या राजकीय इतिहासामध्ये आणि कारकिर्दीमध्ये, उद्धव ठाकरेंबद्दलचा. त्यांना असं वाटलं असावं की प्रांजळ माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, आज्ञाधारक आहे, शांतपणे आपण म्हणू तसं ते करतील आणि सरकार आपणच चालू. प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवारांच्या लक्षात आलं की हे काहीच ऐकत नाहीयेत. बरं, हे मी आत्ता म्हणत नाही, हे गॉसिप नाहीये, हे शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये लिहिलेलं आहे. लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये शरद पवारने हे म्हटलंय की उद्धव ठाकरेंचा अंदाजच येत नव्हता, त्यांना भेटणं अवघड होतं. म्हणजे एकवेळ देवेंद्र फडणवीसांना भेटणं सोपं, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटणं अवघड होतं. उद्धव ठाकरेंचा एकूण कारभार
त्यांना आवडत नव्हतं हे पण त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे की मुळामध्ये मंत्रालयात यायचं नाही, हे सगळं आमच्यासाठी फार आश्चर्यकारक होतं. आणि शरद पवारांचे एकूण राजकारण आहे की 24/7 राजकारण अशी जी पद्धत आहे, मंत्रालय हे ते वगैरे, आणि उद्धव ठाकरे शांतपणे मी तुम्हाला सांगितलंच की वर्क फ्रॉम होमचे आद्य पुरस्कर्ते हे ठाकरे मंडळीच आहेत. तर उद्धव ठाकरेंनी असं सगळं सुरू होतं. पण एवढं होऊनही गंमत बघा, म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचे घटक पक्ष नाराज होत चालले होते. शरद पवारांना असं वाटलं की हे काय ऐकत नाहीयेत, त्यांच्या सगळ्या पक्षालाच असं वाटत होतं. शिवसेनेला काय वाटलं ते तर शिवसेनेच्या नेत्यांनी जे फुटून गेले तरी नंतर सांगितलंच की भेटत नव्हते वगैरे वगैरे. आणि पत्रकारांचे असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे भेटत नाहीत, बोलत नाहीत, असं सगळं होतं. पण एकच गोष्ट होती, ती म्हणजे लोकांमध्ये मात्र उद्धव ठाकरे एकदम डार्लिंग झालेले होते. कोरोनाचा काळ होता, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत होते, मी हे सरकार फेसबुक लाईव्ह होतं वगैरे असं एकनाथ शिंदे किती म्हणाले, तर ते फेसबुक लाईव्ह लोकांना इतकं आवडत होतं भयंकर. मी उद्धव ठाकरे आपल्या सहजपणे यायचंय आणि कोरोनाच्या अनुषंगाने काळजी करू नका, लोकांना वाटत अरे हा घरातला करता माणूस आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा बाप आहे, हे माझं काय. आणि उद्धव ठाकरेंनी धमाल केली. बरं आता माझ्या बघा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि कोसळताना खरं म्हणजे माझा अंदाज असा आहे की कोसळताना खरं म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सुद्धा ते जरा हवंच होतं. उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करण्यात काही फार गंमत आहे असं काही लोकांना वाटत नव्हतं. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची तर इच्छा असावीच की काहीतरी वेगळं घडावं तिकडे काँग्रेसला. तर काँग्रेस तुम्हाला म्हटलंच, मी काँग्रेसला काही कळलंच नाही कधीच, आपण सत्तेमध्ये का आलो तेही कळलं नाही, सत्ता का गेली तेही कळलं नाही, ते बेचारे होते. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला ऐन वेळी, आणि जे काही पंचायत केली असे काँग्रेस थोरच आहे असो. तर मुद्दा असा की उद्धव ठाकरेंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, लोकांना वाटलं की आता काय तो मतलब संपले उद्धव ठाकरे. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्रीपद असणारे उद्धव ठाकरे जेवढे मोठे होते त्यापेक्षाही मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे आणखी मोठे झाले. बरं शिवसेना पक्ष फुटलो, म्हणजे एक काळ होता की शिवसेनेतले जेव्हा लोक शिवसेनेतनं बाहेर पडायचे ना तेव्हा शिवसैनिक अक्षरशः त्याला काय करायचं, लोक घाबरायचे शिवसेना सोडताना वगैरे, अशी दहशत होती शिवसेनेची. आणि लोक काय नाही, लोक आरामात आपलं म्हणजे उद्धव ठाकरेंना भेटायचे, नमस्कार करायचे, चला मी चाललो गुवाहाटीला, आणि जायचं आणि गेले गेले बोल गुवाहाटीला. पक्ष फुटला, चीट सगळं गेलं, असं वाटलं की आता उद्धव ठाकरे संपले. पुन्हा तेच, उद्धव ठाकरे काही संपलेच नाहीत. उलट पक्षी मला असं दिसतंय की या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारची भूमिका घेतली, म्हणजे मुळात सरकार कोसळलं, सरकार कोसळताना मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे मावळते मुख्यमंत्री म्हणून, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्या पेच प्रसंगाला तोंड दिलं, मी विश्वासदर्शक ठरावाला तोंड न देता त्यांनी राजीनामा दिला, हा मुद्दा वेगळा, ती फारच मोठी चूक होती हे नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा स्पष्ट झालं. पण एनिवे, पण त्यांनी ज्या प्रकारे की ठीक आहे गेलं मुख्यमंत्रीपद, त्यात काय विशेष आहे, काय त्यांची ती प्रतिक्रिया लोकांना इतकी धक्कादायक वाटली, हे सगळं हे आवरलं आपलं विस्तारा गेलं निघून परत, होतो मुख्यमंत्री आता गेलं माझं मुख्यमंत्रीपद, मला काही त्याचं कौतुक नाही आहे. मुख्यमंत्रीपद गेलं, सगळं झालं, त्याच्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पक्ष फुटला, पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रकारची भाषणं उद्धव ठाकरे करू लागले, पण ते अजिबात हादरले नाहीत, अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे हादरतील, उद्धव ठाकरेंना धक्का बसेल आणि या धक्क्यातून कसं सावरायचं हे त्यांना कळणार नाही. प्रत्यक्षात मात्र पहिल्या दिवसापासून त्यांनी थेटपणे भूमिका घेतली सरकार पडण्याबद्दल, पक्ष फुटण्याबद्दल, पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल थेट भूमिका घेतली. आणि सुरुवातीपासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे भाषा वापरली, ज्या प्रकारे आक्रमकपणे ते बोलत राहिले, भूमिका घेत राहिले, त्यातून उलट पक्षी उद्धव ठाकरेंबद्दल की सहानुभूती वाढत गेली, आदित्य ठाकरेंबद्दल की सहानुभूती वाढत गेली आणि उद्धव ठाकरे वेगळ्या प्रकारचे नेते म्हणून पुन्हा पुढे आले. आणि त्यानंतर त्यांच्या एकूणच भाषेला टोक आलं, धार आली. बरं हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्रामध्ये की शिवसेनेला मुस्लिमांचा पाठिंबा आहे. या निवडणुकीमध्ये झालं असं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत मुस्लिम सोबत होते, मुस्लिम आकृष्ट होत होते, आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचं आहे, जे बाळासाहेबांना कधीही जमलं नाही. मुस्लिम, SC, ST, मायनॉरिटीज हे उद्धव ठाकरेंच्या सोबत आले. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते झाले, तुम्ही जर बघितलं तर बहुतेक ज्या सभा झाल्या त्या सभांमध्ये
शरद पवारांच्या नंतर शेवटी उद्धव ठाकरे बोलायचे. उद्धव ठाकरे हे एवढे महत्वाचे नेते, म्हणजे शरद पवार तर मोठे नेते आहेतच, पण प्रभाव या अर्थानं, प्रभाव या अर्थानं यावेळच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व हे पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी केलं. काँग्रेसचे नेते सुद्धा उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलत नव्हते. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जणू हे सांगितलं गेलं होतं की उद्धव विल लीड द स्टेट, तुम्ही काही करायचं नाही, ते म्हणतील ते. मी सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी बिनधास्त घोषित करून टाकली पट्ट्यानं, म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्यापूर्वीच शिवसेनेच्या सगळ्या जागांचं जाहीर करून टाकलं होतं उद्धव ठाकरेंनी. तरी कोणी काही विचारलं नाही, ब्रशब्द काढला नाही. उद्धव ठाकरे हे महत्वाचे आहेत हे लोकांच्या लक्षात आलं होतं, सगळ्या घटक पक्षांच्या. गंमत अशी की उद्धव ठाकरे एकटेच नाही, तुम्ही जर विचार केला, महायुतीचे नेते, महाविकास आघाडीचे नेते, ज्याप्रमाणे 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीसांनी कणखरपणे काम केलं, त्यांच्या कामाबद्दल काही मतभेद असतील, पण तरीही ज्या प्रकारे आक्रमक नेते, एक प्रभावी नेते म्हणून ते पुढे आले होते महाराष्ट्राचे, ते स्थान देवेंद्र फडणवीसांचं या निवडणुकीमध्ये नव्हतं किंवा असं म्हणता येईल. 2019 पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांचं ते स्थान कमी झालं, त्यामुळे ते होतं. एकनाथ शिंदेंच्या बद्दलचं एकूण, ते मुख्यमंत्री जरी असले तरी सुद्धा ह्या सगळ्या ज्या काही घटना घडल्या लोकांना काही फार ते आवडलेलं आहे असं काही जाणवलं नाही. अजित पवार हे एकी काळी रुबाबदार, बुलंद, तडपदार वगैरे वगैरे नेते मानले जात, पण यावेळी मात्र अजित पवारांची एकूणच देहबोली ही थोडीशी वेगळ्या प्रकारची होती, त्यामुळे त्यांनाही ते स्थान निर्माण करता नाही आलं. आणि विशेषतः अजित पवार हे मुळामध्ये त्यांच्या बारामतीच्या लढाईमध्ये एवढे अडकून पडले की ते कुठे राज्यभर फारसे फिरले नाहीत, त्यांचे फार दौरे झाले नाहीत, ते बारामतीमध्येच फक्त त्यांची बऱ्यापैकी सगळी मोर्चे बांधणी सुरू होती. त्यामुळे अगदी सगळ्या पक्षांचा विचार करता, काँग्रेसमध्ये नेते आहेत, महत्वाचे नेते आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, ही सगळी महत्वाची नेते मंडळी आहेत, नाही असं नाही, पण तरी सुद्धा प्रभाव म्हणून या निवडणुकीमध्ये जर कोणाचा असेल तो उद्धव ठाकरेंचा. मी तुम्हाला गंमत सांगतो, श्रुती व्यास नावाच्या एक पत्रकार आहेत दिल्लीच्या, त्यांनी असं काहीतरी ऐकलं होतं, म्हणजे त्या जसं आपल्याला आपल्या मनामध्ये इथून काहीतरी लालू प्रसाद यादवांबद्दल एक काहीतरी मत असतं, प्रत्यक्ष वेगळंच असतं. नितीश कुमारांबद्दल आपलं एक मत असतं, ते प्रत्यक्षामध्ये काहीतरी वेगळंच असतं. आणि आपल्याला आपली मतं कदाचित जुनी पण असतात, काही अपडेट केलेली नसतात. तसं त्या बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये आल्या, त्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंची एक प्रतिमा अशी होती की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणारा त्यांचा मुलगा, की ज्याला राजकारणामध्ये फार रस नाही, जे तसे फार सभ्य, संयमी, समंजस वगैरे आहेत, पण तसे काही फार बोलत वगैरे नाहीत, फार चालत नाहीत वगैरे वगैरे. आणि तिनं पुण्यात येऊन उद्धव ठाकरेंची सभा ऐकली आणि मला सांगितलं की अहो, हे उद्धव ठाकरे वेगळेच आहेत, त्यांची काय भाषा आहे. म्हणजे ती म्हणाली म्हणाली मला श्रुती व्यास की बाळासाहेब ठाकरेंची भाषणं मी ऐकली आहेत, त्याहीपेक्षा प्रचंड भाषण उद्धव ठाकरेंचं होतं. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत होता, त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद उद्धव ठाकरेंच्या भाषणांना मिळतोय. हे झालं काय म्हणे उद्धव ठाकरेंचं ट्रान्सफॉर्मेशन, काय झालं माहिती नाही, पण उद्धव ठाकरे यावेळी प्रचंड वेगळ्या प्रकारचे नेते म्हणून पुढे आले. आणि ते एवढ्या वेगळ्या प्रकारचे, त्यांची भाषा, त्यांची भाषणं, पण त्यांच्या भाषणामध्ये एक जादू आहे, एक वेगळी गंमत आहे. त्यांना कोट्या करायची सवय आहे, त्यांना काहीतरी शब्दांचे असे वर्ड प्ले करायची सवय आहे. हे साधी गोष्ट, गंमत बघा, म्हणजे भटकती आत्मा जेव्हा मुद्दा पुढे आला, तर त्या भटकती आत्म्यावर काय बोलायचं कोणालाच कळत नव्हतं, सगळे शांत होते. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी त्याला वकवकलेली आत्मा असं उत्तर देऊन टाकलं. त्यांच्या भाषेमध्ये ज्या प्रकारची धार होती, ज्या प्रकारची भाषा ते वापरत होते, ज्या प्रकारे थेटपणे उत्तर देत होते, ज्या प्रकारे थेटपणे विरोधकांना अंगावर घेत होते, अत्यंत प्रभावी पद्धतीनं भाषण करत होते, हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे एकूणच यावेळची निवडणूक पूर्णपणे ते लीड करत होते असं दिसतंय. बरं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, म्हणजे केवळ मुंबईमध्येच असं नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भात ते फारसे गेले नाहीत, का गेले नाहीत मला कळत नाही, पण एकूण जवळपास सगळीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यात ते जात होते आणि त्यांना अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत होता हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं एकूण वेगळ्या प्रकारचं नेतृत्व या निमित्तानं पुढे आलं. मी मला खरं विचाराल ना, मी काही हे एवढं बोलतोय मी, ते उद्धव ठाकरेंचं मी काही चाहता नाही, समर्थक नाही, पण जे दिसतंय ते मान्य केलं पाहिजे की उद्धव ठाकरे या प्रकारे आले आणि ते क्राऊड पुलर झाले. मला विचाराल तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना माझं त्यांच्याबद्दल मत काही फार बरं नव्हतं, किंबहुना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तो एक आवाका असावा लागतो.
तो आबाका उद्धव ठाकरेंना होता का याबद्दल मला शंका आहे. ज्या एकाग्रतेनं काम केलं पाहिजे, ज्या अगदी 24/7 खरं म्हणजे काम केलं पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, महाराष्ट्राचं सगळं प्राक्तन तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही ज्या प्रकारे काम केलं पाहिजे ते करत होते का याबद्दल मला शंका आहे. ज्या प्रकारची समज एकूण प्रशासनाची राजकारणाची असावी लागते ती खरंच त्यांना होती का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ज्या प्रकारे तडफेनं काम करावं लागतं तसं ते करत होते का मला शंका आहे. पण तरीसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे अशी प्रतिमा तयार होण्याच्या आतच उद्धव ठाकरे पदावरून गेले आणि नुसते गेले नाहीत तर ज्या प्रकारे जावं लागलं त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल वाईट मत तयार होण्या अगोदरच एवढी प्रचंड सहानुभूती त्यांना मिळाली मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे, पक्ष फुटल्यामुळे, पक्षातले लोक सोडून गेल्यामुळे आणि यांनी थेटपणे भूमिका घेतल्यामुळे, आणि मग नंतर झालं असं की नंतर ते बोलत गेले, लोक त्यांच्यासोबत येत गेले, हे इतकं वाढत गेलं की उद्धव ठाकरे हे अक्षरशः लोकांना ते प्रचंड आवडू लागले. आणि जेव्हा एक लक्षात घ्या की शेवटी जेव्हा आपण जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय, लोक दाद देत आहेत असं म्हटलं ना की आत्मविश्वास वाढतो. मला असं दिसलं की उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास प्रचंड वाढत गेला, प्रत्येक टप्प्यागणिक त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यामुळे एक ज्या प्रकारचं वातावरण उद्धव ठाकरे तयार करू शकले ते मला असं दिसतंय की हे महाराष्ट्राच्या बऱ्याच निवडणुका यापूर्वीच्या पण मी बघितलेल्या आहेत, कव्हर केल्या आहेत, वृत्तांकन केलेलं आहे, पण या प्रकारे उद्धव ठाकरे जे काही आले आणि ज्या प्रकारे त्यांनी ही निवडणूक गाजवली ते मात्र अभूतपूर्व आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मी खूप मार्क्स देणार नाही, पण मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे आता ज्या प्रकारे उतरलेले आहेत, ज्या प्रकारे क्राऊड पोलर मास लीडर म्हणून उतरलेले आहेत त्याबद्दल मात्र निश्चितपणे बोललं पाहिजे, यात काही शंका नाही आहे. आता एक गंमत बघा, मुळामध्ये तसंही आपण जर विचार केला तर भाजपच्या विरोधकांमध्ये जे नेते आहेत ते कोण नेते आहेत, अगदी प्रादेशिक स्तरावर आपण जर विचार केला म्हणजे काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा याच्यावर स्वतंत्रपणे बोललं पाहिजे. त्या दोघांनी ही निवडणूक एका अर्थानं फार वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली, निवडणुकीचं नॅरेटिव्हच बदललं, ते मी नंतर एका वेगळ्या कार्यक्रमात बोलेन. पण प्रादेशिक पक्षांचा विचार केला तर शरद पवार आहेत, शरद पवारांचं एकूण वय झालं आहे, त्यांच्या वक्तृत्वाला अनेक अर्थांनी मर्यादा आहेत. दुसरं असं की ममता बॅनर्जी त्या काळात इंडियासोबत आहेत, बाहेरून पाठिंबा देतात, त्यांचं काही कळत नाही. अरविंद केजरीवाल हे एक प्रभावी नेते आहेत, पण या सगळ्यांचा विचार केला, तिकडे स्टॅलिन वगैरे आहेत, पण या सगळ्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की विरोधकांकडे उद्धव ठाकरेंच्या एवढ्या क्षमतेचा आणि एवढ्या या प्रकारे मासबेस असणारा एकही नेता नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे हे प्रामुख्याने मुंबईचे आहेत आणि मुंबईचा नेता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मुंबई जेव्हा एखादा माणूस चालवतो तेव्हा हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईविषयी अवघ्या भारताला आकर्षण आहे, भारतामध्ये मुंबईविषयी एक औत्सुक्य असतं की मुंबईमध्ये काय होतं, आणि अशा मुंबईचा नेता, मुंबईचं नेतृत्व करणारा नेता आणि तोही ठाकरे, कारण भारतामध्ये ठाकरे माहिती आहेत, त्यामुळे कोणीतरी एक ठाकरे हे मुंबईमध्ये असणारे ज्या प्रकारे थेटपणे उतरलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि ते आव्हान देतात भाजपला, ते आव्हान देतात मोदींना, हे एक वेगळं नॅरेटिव्ह तयार झालं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा सगळा जो काही करिश्मा होता एका अर्थानं, मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये करिश्मा आहे असं कधी वाटलं नव्हतं, उद्धव ठाकरेंच्या वक्तृत्वामध्ये या प्रकारचं तेज ओज आहे असं वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे या प्रकारचे जादूगार आहेत असं कधी वाटलं नव्हतं, उद्धव ठाकरे या प्रकारचे क्राऊड पुलर आहेत असं कधी वाटलं नव्हतं. पण फॉर द फर्स्ट टाईम उद्धव ठाकरेंनी ही सगळी रूपं, म्हणजे राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगतात असं वाटायचं किंवा आजही वाटतं की बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते राज ठाकरेंना बघितल्यानंतर, पण आता जे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्याही पुढे गेलेले आहेत असे उद्धव ठाकरे आहेत. मला माहिती नाही कारण काय, पण हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं उद्धव ठाकरेंचं केवळ महाराष्ट्रानं नाही तर भारतानं सुद्धा अनुभवलं आणि भारताच्या देशाच्या पण हे लक्षात आलं की हा एक वेगळ्या प्रकारचा नेता उद्याला येतोय. उद्या काय होईल मला माहिती नाही आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या या क्षमता अफाट आहेत आणि त्याच्या मर्यादा पण तेवढ्याच आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काम करताना त्या मर्यादा आम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत, पत्रकार म्हणून संपादक म्हणून पाहिलेले आहेत, त्यामुळे मर्यादा पण खूप आहेत. एकूण व्यवस्था माहिती असणं, सिस्टीम माहिती असणं, सिस्टीमचं आवाका असणं हे फार वेगळी गोष्ट असते. अशा प्रकारचे अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत की ज्यांनी त्यांच्याकडे हा आवाका होता.
उद्धव ठाकरेंकडे तो आहे का मला माहिती नाहीये, पण उद्धव ठाकरेंच्या राजकारणामध्ये असं काहीतरी आहे की ते संपेल संपेल वाटतं, उद्धव ठाकरे संपत नाहीत. उद्धव ठाकरे काय करतील हे कळत नाही, ते अनपेक्षित असतात, अनपेक्षितपणे ते एकदम काहीतरी अशी उडी मारतात, अशा प्रकारचा काहीतरी निर्णय घेतात. आणि ते जो जेव्हा निर्णय घेतात तो कोणालाही विचारत नाहीत असं वाटतं अनेकदा, पण तो निर्णय एक कल्ली असतो एका अर्थानं, पण तो निर्णय ते घेऊन टाकतात. पण अशा प्रकारच्या निर्णयामुळे, उत्स्फूर्त निर्णयामुळे त्यांच्याविषयीची विश्वासार्हता प्रचंड वाढते असं पण एक मत आहे. त्यांचं प्रांजळ पण लोकांना आवडतं असंही आहे. ते खरंच प्रांजळ आहेत का, सुसंस्कृत आहेत का वगैरे, हा मुद्दा वेगळा आहे. नॅरेटिव्ह काय तयार होतं, परसेप्शन काय तयार होतं, हा पण महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की जे शिवसेनेचे लोक गेले त्यांना जेव्हा नको नको ती शेलकी विशेषणं लावली जातात, तेव्हा हे पण लक्षात घेतलं पाहिजे की इतकी वर्ष त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अगदी या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी वेगळेच असतील असं मानण्याचं कारण नाही आहे. जे आरोप उद्धव ठाकरेंपासून सोडून गेलेल्या लोकांवर केले जातात किंवा ते पूर्वी असे होते, अमुक आहेत तमुक आहेत, त्या आरोपांपासून उद्धव ठाकरे मुक्त राहू शकत नाहीत, कारण उद्धव ठाकरे त्यांचे नेतेच होते. आणि आता अचानकपणे बाकीचे सगळे चोर आणि मिसाव असं होतं असं काही मला वाटत नाही. पण ते काही असो, लॉजिक संपतं इथे जिथे पब्लिक नॅरेटिव्ह तयार होतं. पब्लिक नॅरेटिव्ह हे आहे की उद्धव ठाकरे आताच्या घडीचे सगळ्यात महत्त्वाचे मोठे नेते महाराष्ट्रातले आहेत आणि भारतानं सुद्धा त्यांची दखल घेतलेली आहे या निवडणुकीनं, एवढं निश्चित केलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या 5 टप्प्यातला हे 5 टप्प्याची जी काही मालिका झाली, यात मालिकावीर कोण असेल, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, दॅट इज उद्धव ठाकरे. तुम्हाला काय वाटतं, जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.